मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भिवंडी तालुक्यातील आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी चाललेली धडपड आणि या शिक्षणासाठीचा जीव घेणा प्रवास पाहूयात स्पेशल रिपोर्ट. भिवंडी तालुक्यातील तांसा पाइपलाइन नजीकचे तालुक्यातील शेवटचे गाव मैदे मैदे कांदळी ग्रुप ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत हद्दीत तब्बल 5 आदिवासी पाडे असून तेथे 1200 अधिक लोकवस्ती आहे. बीजपाडा पात्रेपाडा रावतेपाडा ताडाचीवाडी बेडेपाडा या वस्तीवर संपूर्ण नागरिक सुविधांचा अभाव असून या गावात जाण्यासाठी मागील 15 वर्षात कधीही रस्ता बनवण्यात आला नाही. पावसाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत असल्याने त्यामधून कसाबसा रस्ता काढत चिखल तुडवत 2 किलोमीटर अंतरावरील आपल्या वस्तीवर पोहोचण्याची नामुष्की येत आहे. त्याबद्दल तीव्र संताप या आदिवासी लोकांमध्ये आहे. या 5 आदिवासी पाड्यांवर सुमारे 50 विद्यार्थी 5वी ते 10वीपर्यंतचे शिक्षण घेत असून त्यांना जवळची माध्यमिक शाळा म्हणजेच नदीपलीकडील शहापूर तालुक्यातील पिवळी येथील किल्ले माहुली शाळाही होय. त्यासाठी येथील विद्यार्थ्यांना पावसाळ्यात जंगलातील वाट तुडवत नदी पार करून सुमारे 5 किलोमीटर पायपीट करून शाळेत पोहोचावे लागत आहे. नदीला पाणी वाढले की अजून 3 किलोमीटरचा प्रवास करून लांबच्या पुलावरून कांदळीवरून त्यांना आपल्या घरी जावे लागत आहे. दररोज हा 5 किलोमीटरचा प्रवास करून सुमारे 50 अधिक विद्यार्थी या शिक्षणासाठी जात असताना पावसाळ्यात त्यांना या वाटेत बऱ्याच वेळा सर्पदंशसुद्धा होत असतो. परंतु शिक्षणाच्या ओढीने या विद्यार्थ्यांची ज्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे त्यांची पायपीट सुरू आहे. नदीतील पाणी कमी असताना त्यामधून सर्व विद्यार्थी सर्रासपणे ती ओलांडून येत असतात. परंतु कधीकधी पाणी वाढले की विद्यार्थ्यांच्या जीवावर हा प्रवास बेतू शकतो. अशावेळी ग्रामस्थांकडून त्यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रसंग बऱ्याच वेळा घडला आहे. येथील रुग्णांचे पावसाळ्यात विशेष हाल होत असून एखादा आजारी पडल्यास त्याला चादरीची झोळी करून 2-3 किलोमीटर अंतरावरील मैदे येथून आणल्यानंतर तेथून एखाद्या वाहनाने त्यास दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जावे लागत आहे. या दरम्यान गरोदर महिला दगावण्याची शक्यता असून यास जबाबदार रस्ता नसल्याने शासन असणार आहे असे सांगत गरोदर महिला बाळ लसीकरण करण्यासाठी या पाड्यांवर रस्ता नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका येऊ शकत नाही तर येथील नागरिक आरोग्यविषयक कार्यक्रम राबवणार कसे असा प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान येथील लोकप्रतिनिधींना या नागरिकांची केवळ मतदानासाठीच आठवण येते त्यानंतर मात्र या भागाकडे लक्ष देखील दिले जात नाही. दरम्यान या भयावह परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे भिवंडीचे प्रतिनिधी मोनिश गायकवाड यांनी. बाहेर बिस्पाडा येथे राहते. आम्हाला दररोज सकाळी 7 वाजता जावं लागतं आणि इथून जाता जाता आम्हाला 1 तास लागतो आणि गावातून जाता वेळेस आम्हाला जाता जाता 3 तास लागतात. 6 किलोमीटर असल्यामुळे आम्ही कसे जाणार एवढ्या घाण चिखलामध्ये आम्ही कसं जाणार आणि ढोफाढोफा चिखल असल्यामुळे मुलांच्या पाटण्यावर एवढं ओझं असतं बॅगिंगचं पुस्तकांचं एवढं ओझं असतं त्यामुळे आम्ही कसे जाणार आणि तिकडनं त्या रस्त्याने जाताना आम्हाला नदी लागते त्या नदीमध्ये आम्ही एवढं पाणी उतरून जातो आणि तिथे एकदा मी माझ्या या सर्व बहिणी आम्ही वाहून गेलतो आणि आम्हाला कॉलेजातल्या मुलांनी काढलं होतं बाहेर तर तिथेसुद्धा एवढं पाणी असतं तरी आम्ही कसं जाणार. एकदा एका मुलीला सर्पदोष झाला होता तिलासुद्धा दवाखान्यात नेता ती बेशुद्ध झाली होती. दरवर्षी बनवत नाही कोण कोण नाही बनवत ए महिंदावाल्यांच्या हीच पडले ती दिसत नाही तुम्हाला रोड बनवाला मता मागायला येतात का. हा मता मागायला बरोबर येतात तो सांगेल मला मता दे ना तो सांगेल मला मता दे. रस्ता बघायला कोण आला का नाही कोण नाही. रस्ता पूर्ण कसं पाण्याने भरलाय मग अक्का पाण्याने भरलाय. किती पाणी आहे किती ओंड आहे पाणी डोपा डोपा पाणी आहे. पाऊस चालू झाला तर अजून पाणी वाढतो होत आहे.